सलग 6 टर्म पक्ष बदलले, मात्र श्री गोंदियात आमदारकीचा चेहरा एकच राहिला, तो म्हणजे बबनराव पाचपुते। तालुक्याच्या राजकारणात पाचपुते या नावाची क्रेज वेगळीच होती। पण 2014 ला राष्ट्रवादीच्या राहुल जगतापांनी पाचपुतेंच्या विजयाचा वारू अडवला। याच पराभवाचे उट्टे पाचपुतेंनी 2019 ला काढले आणि पाचपुते यांच्या निसटत्या लीडने विजय झाला। यावरून श्रीगोंदा म्हटलं की फक्त पाचपुतेच असं तालुक्याचं समीकरण बनून गेलं। पण 2024 ला परिस्थिती बदलली आहे। आजारपणामुळे पाचपुते यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झालाय। मात्र पत्नी प्रतिभाताई आणि चिरंजीव विक्रमसिंग पुते यांचा वावर बघता आमदारकी घरातच राहावी असं त्यांचा हट्ट दिसतोय। दुसऱ्या बाजूला शिवाजीराव कर्डिलेंपासून ते छोट्या बड्या 10 प्रस्थापितांनी यंदा काहीही झालं तरी श्रीगोंद्याचे आमदार व्हायचंच असा जणू मनाशी चंग बांधलाय। पण आकडेवारी बघितली तर श्रीगोंद्याला इतिहासात पहिल्यांदाच महिला आमदार मिळण्याचा चान्स या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आलाय। श्रीगोंद्याची विधानसभा निवडणुकीची हीच ती स्पेशल A to Z कहाणी। हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय वारं आमदारकीचं। आजारी असले तरी पाचपुते आपल्या राजकारणाची लेगसी पुढच्या पिढीकडे देण्यासाठी पत्नी किंवा मुलगा यांना मैदानात उतरवणार हे सध्या तरी स्पष्ट दिसतंय। पण यावेळेस गेल्या वेळेस सारखा एकटा दुकटा नाही तर विरोधकांची मोठीच्या मोठी फळी निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे। मागील वेळी अवघ्या 4-6 हजार मतांनी विजयी झालेल्या पाचपुते यांच्या समोर यावेळी आव्हान असणार आहे। ते माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा राजेंद्र नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार ते थेट शिवाजीराव कर्डिलेंसारख्या प्रस्थापित नेत्यांविरुद्ध। आता कर्डिलेंचं नाव या सगळ्या सीनमध्ये कसं आलं ते सांगते। लोकसभेला पडल्यानंतर सुजय विखे पाटलांनी राहुरीतून लढण्यासाठी तयारी केल्यानं म्हणूनच कर्डिले सध्या श्रीगोंदा विधानसभेसाठी आग्रही आहेत। नगर तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गटातील गावे या मतदारसंघात आहेत। या 2 गटांमधील गावांना गेल्या काही वर्षात सापत्न वागणूक मिळाली आणि त्याच मुद्द्यावर यावेळी ही गावे एकत्र आली आहेत आणि आपलाच माणूस आमदार करायचा अशी भूमिका घेत आहेत। त्यामुळेच कर्डिले यांच्या नावाला इथं गांभीर्यानं घ्यावं लागतं। त्यातही कर्डिलेंचा श्रीगोंदा तालुक्यात नातेवाईक आणि मित्र परिवाराचा मोठा गोतावळा आहे। याशिवाय मांडव गण गटात अरुण काका जगताप यांचा मोठा संपर्क आणि काम आहे। हे सगळं कर्डिलेंना प्लस मध्ये ठेवू शकतं। पण ही यादी काही इथंच थांबत नाही। यासोबतच यातलं पुढचं नाव येतं ते अनुराधा नागवडे यांचं। लोकसभेपूर्वी नागवडे कुटुंबाने काँग्रेस बाय बाय करून अजितदादांच्या गटात प्रवेश केला। या प्रवेशावेळीच त्यांनी अजितदादांकडून विधानसभेचा शब्द घेतल्याचं बोललं जात आहे। आता वळूयात राहुल जगताप यांच्याकडे। पाचपुतेंना एकास एक फाईट द्यायची म्हणून गेल्या वेळी राहुल जगतापांनी माघार घेतली होती। यावेळी ते लढण्याच्या मूडमध्ये आहेत। शरद पवार गटाकडून आपल्यालाच तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे। इच्छुकांत पाचवं नाव येतं ते ठाकरे गटात गेलेल्या साजन पाचपुते यांचं। साजन यांनाही खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे सांगितले जाते। तालुक्यात 6वे इच्छुक आहेत गेल्या वेळी पाचपुतेंकडून फक्त 4,500 पराभूत झालेले घनश्याम शेलार। शेलार सध्या काँग्रेसमध्ये आहेत। मात्र काँग्रेसमध्ये जाताना त्यांनाही नाना पटोले यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात। म्हणजेच श्रीगोंद्यात प्रत्येक पक्षाचा तगडा नेता विधानसभेसाठी इच्छुक आहे। मात्र श्रीगोंदा तालुक्यात रंगत आली आहे ती दुसऱ्या फळीतील इच्छुकांमुळे। जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार यांनीही काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यांनी आपल्या मुलाला बेलवंडीचा सरपंच ऋषिकेश शेलार याला सोबत घेत तालुक्यात बैठकीही सुरू केल्या। ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून किंवा थेट अपक्ष लढण्याचीही त्यांची तयारी आहे। शेलारांशिवाय भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांनीही निवडणूक रिंगणात उतरणारच असा ठामपणे सांगितल्याने श्रीगोंद्याचा राजकीय तिढा आणखीनच वाढणार आहे। या सगळ्यात पाचपुतेही आपण माघार घेतली तर आपल्या जागेवर पत्नी किंवा मुलगा यापैकी एकाला तिकीट मिळायला हवं यासाठी धडपड केलीय। त्यामुळे तिकीट वाटपाच्या कार्यक्रमापासून ते प्रत्यक्ष निकालापर्यंत श्रीगोंदा ही महाराष्ट्रातील सर्वात अटीतटीची लढत ठरू शकते। श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत एकही महिला आमदार झाली नाहीये। यंदा इच्छुकांच्या यादीत बहुतांश महिलांची नावं असल्याने दोन्ही बाजूंनी महिला उमेदवारी देण्यावर भर दिला जाऊ शकतो। भाजपकडूनच सुवर्णा पाचपुते यांनीही दंड थोपटलेत। त्यापूर्वी अनुराधा नागवडे यांनीही प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केलाय। एवढ्या सगळ्या महिला उभ्या राहणार असतील तर साहजिकच राहुल जगताप हेही आपल्या पत्नी डॉक्टर प्रणोती जगतापांना पुढे करू शकतात। म्हणजेच श्रीगोंद्यात पहिल्यांदा महिला आमदार होण्याची शक्यता वाढते। श्रीगोंदा विधानसभेसाठी भाजपकडून आणखीन एका नव्या कोऱ्या नावाची चर्चा मतदारसंघात होऊ लागली आहे।
ते नाव म्हणजे राज देशमुख यांचं. राज देशमुख हे आर्थिक विश्लेषक असून चांगुलपणाची चळवळीच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात महाराष्ट्रात अग्रेसर असतात. या सगळ्यावरून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांचा आकडा 2 डझन पार गेल्यामुळे कार्यकर्त्यांसह इच्छुकांनाही श्रीगोंद्याच्या राजकारणात पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय याची कल्पना नाहीये. पण गटातटाच्या राजकारणाला शह देत राजकीय गोळाबेरीज करण्यावर भर देऊन सहानुभूतीच्या फॅक्टरवर जो स्वार होईल त्याला इथून जिंकण्याचे चान्सेस सध्या तरी जास्त आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निकालाच्या आकडेवारीवर एक वार नजर टाकली तर श्रीगोंदा विधानसभेमुळेच निलेश लंके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला ही वस्तुस्थिती आहे. श्रीगोंद्यानं महाविकास आघाडीच्या म्हणजेच लंकेच्या पारड्यात तब्बल 32,000 लीड टाकलंय. त्यामुळे इथं महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार होणार हे तर कन्फर्म आहे. पण तो आमदारकीचा चेहरा कोण या संदर्भात आता स्पष्टपणे बोलता येणार नाही. स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकही श्रीगोंद्याला यंदा महिला आमदार मिळेल असं सूचक विधान करत असतात. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी पहिली आमदार महिला होण्याचा मान नेमका कुणाला मिळतोय की येणाऱ्या काही दिवसात श्रीगोंदा तालुक्यासमोर काही नवं राजकारण वाढून ठेवलंय का तेही येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. बाकी तुम्हाला काय वाटतं? प्रस्थापितांना डावलून श्रीगोंदामध्ये पहिल्यांदाच नवा कोरा चेहरा आमदार म्हणून निवडून येईल का? श्रीगोंदामध्ये एका महिलेच्या कपाळाला आमदारकीचा गुलाल लागेल का? आणि लागलाच तर ती महिला उमेदवार नेमकी कोण असेल? तुमचा अंदाज मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या घडामोडी आणि त्यांच्या विश्लेषणासाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.